आधार वाढ बोलतोय माझा मुलगा मरा जादूवर दोन महिन्याची गोळ्या आणल्या आम्ही माझं बायपास झालेला आहे 70% माझं ही झालं आहे. भावाच्या गाडीला लाथा मारून गाडी पडली तर माझ्या भावाला लाथा मुख्या मारून लोखंडी रॉड घातला डोक्यात चार वेळा घातला. धक्कादायक घटस्फोटच्या वादातून हुच्चेश्वर नगरातील युवकाचा झाला खून. याबाबत अधिक माहिती अशी की घटस्फोट देण्याच्या कारणावरून 8 ते 10 जणांनी मिळून लोखंडी रॉड व काठीने केलेल्या मारहाणीत 27 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाले आहे. नितीन अनिल पतंगराव वय वर्ष 27 राहणार हुच्चेश्वर नगर सोलापूर असे महेश झालेल्या विवाहित तरुणाचे नाव आहे. यात हकीकत अशी की दिनांक 4 फेब्रुवारी 2023 रोजी कामावरून राहत्या घरी येत असताना मुलीला घटस्फोट देण्याच्या कारणावरून महेश श्रीपती शेजराव हर्षवर्धन महेश शेजराव व इतर 8 ते 10 जणांनी मिळून लोखंडी रॉड व काठीने केलेल्या मारहाणीत नितीन यास डोक्यास जखम व खांद्यावर मार लागल्याने सोलापूर शहरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना पुढील उपचारासाठी मार्कंडे रुग्णालयात येथे दाखल केले होते व तेथून पुन्हा पुढील उपचारासाठी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले असता उपचारापूर्वी त्यांचे मृत्यू झाले आहे. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकी येथे झाली असून नितीन पतंगराव यांच्या मृत्यूची बातमी नातेवाईकांना मिळताच शासकीय रुग्णालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केलेली आहे. दरम्यान या प्रकरणासंदर्भात नितीन पतंगराव यांच्या नातेवाईकांनी अधिक माहिती दिलेली आहे. पहा सचिन अनिल पतंगराव. नेमकी काय घटना घडली? घटना घडली माझ्या भावाला ड्युटीवर नेताना रिलायन्समध्ये जॉबला माझा भाऊ 10:30 वाजता माझ्या भावाला पीछे केला रिलायन्स स्मार्ट पॉईंटपासून 10 ते 15 लोक होते. त्यात माझ्या भावाने वळणात अंधारात हळू गाडी स्लोमध्ये घेतली तर माझ्या भावाच्या गाडीला लाथा मारून गाडी पडली तर माझ्या भावाला लाथाबुक्या मारून लोखंडी रॉड घातला डोक्यात चार वेळा घातला आणि काट्या लाथाबुक्यानी मारल्या आणि तिला म्हणलं की तुला पण मारतो तुझ्या भावाला पण मारतो तुझ्या वडला पण मारतो म्हणलं तुला शेवटी लास्टला आम्ही मारून टाकणार इथल्या इथंच एवढं माझ्या भावाने सांगितलं आणि हजा म्हणतो की माझ्या कायदा माझ्या खिशात आहे. कोण म्हणतात? शेजीराव. तुझ्या कुठं कामाला? पोलीस डिपार्टमेंट मध्ये कामाला आहे. कुठल्या चौकीला? जेल रोड. जेल रोडला सोलापूर मध्ये काम करतोय. आणि त्यांनी म्हणतात की कायदा माझ्या खिशात आहे आणि कुठला तर संशय घेऊन काय तर पुरीला नांदवलं नाही आणि स्वतः नांदवलं नाही आणि लोकांना सांगतात की माझी पुरी नांदवलं नाही म्हणून आमच्या मनात राग आहे. लोकांच्या ऐकण्यात नाही लोकांच्या सांगण्यात नाही असं केलं यांनी म्हणजे लोकांना जवळ घेतलं आमच्या आणि हे केलं. याबद्दल पोलिसांचा काही संवाद झाला का आपल्याशी? हां पोलिसांचा काही संवाद झाला आपल्याशी? पोलिसांचा संवाद झाला सर्व तपासावर घेतला त्यांनी दाखल करून घेतले एनसीवर पुन्हा दाखल केला आणि त्यांना ताब्यात घेतले तिघांना रात्री चौघाला घेतले मध्ये येताना 10:30 ते 11 सुमारास त्यानं पाळ ठेवून अंधाराच्या रात्री काठ गटार बघून त्याला मारलं. 5-7 लोक होते मारले. मी मेलं म्हणलं मला वाचवा फोन आला सचिनलाच फोन आला मला मारा मरतोय आता म्हणलं माझा जीव जातोय या पटकन तोपर्यंत जास्त पळून गेले ते हत्यारती घेऊन. कोण होते मारणारे? मारणारे शेजेराव होता शेजेरावची पोरग होत त्याचं 5-2 होत अजून दुसरा परका एक माणूस हो अशी 5-7-8 माणसं होती काय गेले असतील कुठून. कारण काय होतं मारण? काय मारण आमचा दिवस होता आता 23 तारखेला दिवस मिळणार होता आम्हाला आणि त्याच्या अगोदर आम्ही गेले 2 महिन्यापूर्वी का 1.75 त्याला ते हे दिले पोटगी त्याला दिवस पैसे ते म्हणणार जर्जला सुद्धा म्हणणार माझी कर्नाटकला बदली झाली आहे साहेब आणि 1 तासात मला पैसे पाहिजे. ते जर्ज साहेब म्हणले अरे काय ह्यांचे कारखाना नोटा छापाचा म्हणले 15 दिवस अवधी लागते पैसे बघा लागतील तुम्हाला द्यायचं काय चेष्टा का म्हणजे पैसा एवढी रक्कम आणि कायदा कायदा माझ्या खिशात आहे म्हणणार मी डिपार्टमेंटचा माणूस आहे म्हणणार. महेश शेजराव मी हवलदार आहे म्हणणार. नेमणूक कुठं? सोलापूर जेल रोड. जेल रोडला आधी तिथंच होता आता ह्याला आपली कुठली ती MIDC होता आणि माझ्या 50 काट्याचं तुझं पाय बी तोडतो म्हणणार आम्हाला पाय काठून देतो म्हणणार पाय तोडून तुझ्या खिशात घालतो म्हणणार. न्याय माझ्या खिशात? न्याय माझ्या खिशात आहे म्हणणार मी डिपार्टमेंटचा माणूस आहे म्हणणार. आम्हाला दम दिला आणि आमच्या मुलाला मुलगा सारखं कामाला जाणार त्या ह्याच्यात होता मेत्रे टावर रिलायन्स मध्ये आणि त्याचं घर बी तिथंच आहे दत्त मंदिरच्या पाठीमाग आहे ते कधी आला तर दिसला तर डोळ पापणे ओरखून म्हणणार तुला जीवच मारतो म्हणणार.
ते वकिलाला सुद्धा सांगितलं तर वकील म्हणला काय करणार ना आता आपल्या हातात तोंडाशी घास आला आपले दिवस घेऊ म्हणला त्याला काय करायचं ते करू द्या म्हणला काय करणार ना तुम्हाला आपली तक्रार असल्यामुळे मारणार नाही तुम्हाला म्हणला आणि त्यानं असं चान्स साधून घेतला मर्डरच करून टाकलं आमच्या मुलाचं आणि आता छातीटोक कोणी फिरतं आमच्या समोर चौकीत आम्ही तक्रार द्यायला गेल्यावर त्यानं छाती फुगून आम्हाला यायला होतं तिथं पाहतं ते सगळे दुसऱ्या मजल्यावर खाली येते खालच्या मजल्यावर दुसरा जाते चारदा गेला आणि चारदा छाती टाकून मर्डर करून फिरतो तो शिवराव पोलीस हवालदार अक्कलकोटनगर पोलीस चौकी त्याने आमच्या पुतण्याला दम दिला पहिले दोन तीन वेळा जीव मारून टाकून तुला समजा त्यांची मुलगी माझ्या पुतण्याला त्यांची दिवस झालेला सगळं झालेलं तरी सुद्धा दमदाटी केली आणि ह्याच्या आधी दोन तीन वेळा तक्रारी झाल्या आम्ही समजावून सांगितलं होतं आपला दिवस झालेला ह्या गोष्टी करू नका ह्या गोष्टी पडू नका तर त्यांनी काल रात्री अपघातानं मुलाला अडवून त्याला मारलं जीव मारून टाकण्यात आलं आणि आता सध्या पोलीस स्टेशनमध्ये मोकाट फिरते ती त्यांच्यावर गुन्हा दाखल असूनसुद्धा मोकाट फिरते पोलीस स्टेशनमध्ये आणि तो सरकार म्हणतो की कायदा माझ्या हातात आहे कायदा माझ्या खिशात आहे मी कायद्याला कायदा खिशात घेऊन हिडतो तुम्हाला सोडणार नाही तुमच्या घराला घराबाराला सोडणार नाही सगळ्याला एकजणाचं जीवन सोडणार नाही तुमचं घर उद्ध्वस्त करणार घरी येऊन दम देणं घरी येऊन मारहाण करणं अशा दोन तीन वेळा पहिल्याही गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्यांना आज शेवट पडण्याला जीव मारून टाकलेला आहे मागणी काही नाही त्याची त्यानं सगळं त्यांचं म्हणजे मुलीचा दिवस झाल्यामुळे त्यानं ह्या गोष्टी केल्या असतात आमची मागणी फक्त कायद्याकडनं आम्हाला न्याय मिळावा एवढीच मागणी. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.